सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। जे साखरमानी आता चालत आपल्या गावामध्ये येत आहेत त्यांच्या हातावरती होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातोय, पण या शिक्क्यासाठी जी शाई वापरली जाते त्यामुळे आता त्यांच्याच हातावरती रिॲक्शन होऊन त्या भागातील हाताची स्किनच जायला लागली आणि असा धक्कादायक प्रकार समोर येतोय। अशी एकच घटना फक्त दापोलीत नव्हे तर महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्या प्रकारची शाई या शिक्क्यासाठी वापरली जाते असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। मी आज सकाळी मुंबईवरून दापोली आलो। दापोलीला आल्यानंतर थर्मल स्क्रीनिंग केली किसान भवनला आणि थर्मल स्क्रीनिंग झाल्यानंतर हातावरती होम क्वारंटाईनचे शिक्के मारले गेले। आमच्या हातावरती शिक्के मारल्यानंतर थोड्याच वेळात हातावरती प्रचंड खाज सुटायला लागली आणि प्रचंड खाज सुटल्यामुळे ते खाजू पण शकत नाही, कारण खूप सारे पुरळ उठले हातावरती, त्यामुळे स्किन निघते आणि स्किन निघाल्यामुळे जखमा खूप होत आहेत हातावरती। सबस्क्राईब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।